दादा अमित शहाचा सध्या महाराष्ट्र दौरा होतोय, त्याच्यामुळे सोशल मीडियात अशी चर्चा सुरू आहे की जे महाराष्ट्रामध्ये दादा भाऊ भाई होते त्यांच्यावरती एक मोठा भाई आहे, त्या भाईमुळे सध्या जागा वाटपाची सर्कस सुरू असल्याचं बोलत आहे. मला वाटतं असे भाई या महाराष्ट्राने अनेक पाहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं अमित शहाला माननीय उद्धवजींनी मोहम्मद शाह अब्दाली अशा पद्धतीनं उपमा दिलेली आहे. अब्दाली चालून आला होता पण त्याला वापस जावं लागलं होतं. वाटतं तसंच अमित शहा यांचं होणार आहे. धर्मवीर चित्रपटावरून वादंग सुरू झालंय, त्याच्यात आशिष शेलार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसचा बाण संजय राऊतांच्या योग्य ठिकाणी घुसला. धर्मवीर पिक्चर जो आहे तो पिक्चर आहे. पिक्चर मधल्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या असतात किंवा योग्य असतात असं मानता येणार नाही. शेवटी तो सिनेमा म्हणून घेतला पाहिजे. संजय राऊतांचा ठाकरे पाहिलेला आहे ना, आणि आता ठाकरे 2 पण येणार आहे म्हणा. धर्मवीर 2 ठीक, याच्यात खरेच धर्मवीर आहे का, त्यावेळेस कुठं होते काय होते, आता स्वतःला ती उपमा देऊ पाहतात. ठाणेकरांना हे चांगलं माहिती आहे, फार महाराष्ट्रातल्या बाकी जनतेला माहिती नसेल. त्यामुळे अमित शेलारांना हेच सांगेल मी की आमचा बाण तुमच्याकडे आरपार निघालेला आहे, त्याच्यामुळं तुमचे सगळे दिल्लीची फौज जशी त्यावेळेस औरंगजेबाची येत होती, एक झालं काही एक लोकसभेला तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिल्लीला पाठवलेलं आहे आणि विधानसभेला त्याच्याही पार पाठवून देऊ. अमित शहा यांनी महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भानंतर आता मुंबईतल्या ज्या कमजोर जागा आहेत जिथं ते तिथं लक्ष केंद्रित केलं असल्याचं समोर आलेलं आहे, कसं बघतात? समोर येऊ नये तर मागे जाऊ. लोकसभेला काय झालंय, 3-3 वर्षाने यांचे लोक काम करत होते एकेका मतदारसंघात, 3-3 वर्षाने. मागचं जसं सरकार आलं ना 1900 त्यावेळेसपासून काम करत होते. काय हाल झाले त्यांचे, मुंबईमध्ये असो की मराठवाड्यात असो की विदर्भात असो, काय हाल झाले त्यांचे. मोठे मोठे दिग्गज, गडकरीसारख्या दिग्गजाचा 3.5 लाखाचा लीड लाखावर येऊन पोहोचला. रावसाहेब दानवे पराभूत झाले, कपिल पाटील पराभूत झाले, आणखी त्या कोण मंत्री ना शिक्षक होत्या काय नाव त्यांचं मला माहीत नाही, त्या भगिनी आपल्या पवार, भारती पवार, त्या पराभूत झाले, सगळे मंत्री पराभूत झाले. त्यांचे डेंजर झोन मधील जे मतदारसंघ आहे तिथे स्वतः अमित शहा विभागने काय करणार आहे? अमित शहा इथं येऊन काय करणार? याचा अर्थ तुमच्या इथलं नेतृत्व कुछ कमी आहे, तसे तुम्ही पण कुछ कमी आहे, अमित शहा पण कुछ कमीच आहे, पण तो इथलं नेतृत्व त्याच्यापेक्षा कुछ कमी आहे, म्हणून त्यांना यावं लागतं असं मी म्हणेल. एका ठिकाणी मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, राष्ट्रवादीची मतं न मिळाल्याने लोकसभेत पराभव झाला, अजित पवारांची युती भाजपच्या मतदारांना पटली नव्हती. आता तुमचे शब्द अजित पवार पिसिंग होतं, आता असं आहे, त्यांना तुम्ही महत्त्वाचे खाते देऊन बसले. आमच्यातले गद्दार लोकसुद्धा अजित पवार निधी देत नाही म्हणून आमच्याकडून फुटले असं त्या सांगत होते. आता तर तुम्ही मांड्याला होऊन बसताय ना, आणि तुमचे जे आहे कोण शहा ते सांगतात की आम्ही सगळे सोबत लढणार आहे. त्यामुळं अजित पवारांचे मतच नाही तर तुम्हाला ट्रान्सफर कुठून होणार आहे? ही नेत्यांची पार्टी अजित पवारांची काय, संघटना थोडी अजित पवारांची, नेता शिंदेची सुद्धा नेत्यांची पार्टी, संघटना कुठे यांच्या, खाली काही नाही यांचं, याच्यावर चालतं फक्त. दादा आज मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुका आहेत निकाला, पूर्णच्या पूर्ण जागा युवा सेना माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनल निवडून येणारे, संध्याकाळी मला भेटा, पूर्ण 10 जागा आमच्या निवडून येणारे, कारण या निवडणुका होऊ नये म्हणून सातत्यानं प्रयत्न केले. शेवटी उच्च न्यायालयाला त्याच्यात हस्तक्षेप करायला आला, त्यावेळेस त्या निवडणुका होतात कारण यांच्या मनात भीती होती, निवडणुका घ्यायला हे घाबरतात. स्वारगेटचं मेट्रोचं उद्घाटन रखडलेलं आहे 29 तारखेला, मात्र जे महाविकास आघाडीतले सर्व शहराध्यक्षांनी एकत्र येत आज मेट्रो सुरू आहे अशी भूमिका घेतली आहे, मेट्रो आंदोलन सुरू आहे, उद्घाटन करतात मेट्रोचं, चांगलं आहे. शेवटी कोण येतं आणि न येतं त्याच्यासाठी जनतेसाठी ज्या सुविधा निर्माण केल्या थांबण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. ठीक आहे, पंतप्रधान येणार होते त्यांचा आदर आहे,
आज जर ते आले नाही म्हणून सुरू होणार नसेल तर त्यांनी ऑनलाईन तिथून बटन दाबून सुरू करावं. धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याचे पटक आता मी लिहिणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. धर्मवीर 2 ग्रँड प्रीमियर वेळ फडणवीसांनी वक्तव्य केले आणि धर्मवीर 2 हा सत्य घटनेवर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं. आता भले धर्मवीर तुम्हाला आवडतात नाही तर या धर्मवीरावर जो तुम्ही काय काय केलं ठाणेकरांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि आताही तुम्ही काय काय काढ्या करता हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही लिहिणार याचा अर्थ तुम्हाला आता सुट्टी मिळणार आहे सत्तेतून हे स्पष्ट होत आहे. तुम्ही लवकर लिहा कारण महाराष्ट्राची जनता तुम्हाला सत्तेतून मुक्त करणार आहे. पावसामुळे नरेंद्र मोदीचा पुणे दौरा रद्द झाला होता आणि त्यानंतर हा मेट्रोच्या उद्घाटनाचा सगळा विषय होता. खरं तर व्हावं ना नरेंद्र मोदीजी येणार होते पंतप्रधान काही हरकत नाही परंतु पावसामुळे येत नसतील तर त्यांनी आता आपल्याकडे सगळे साधन आहे ऑनलाईन त्याचं सुरुवात करावी कारण जनतेला सुविधेची गरज आहे. पुण्यामध्ये काय स्थिती मुंबईपेक्षा अतिशय भयावह स्थिती पुण्याची वाहतुकीची तेव्हा अशा सेवा लवकर सुरू झाल्या पाहिजे. दादा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली शेतकरी संकटात आहे अशात नाही का बँकांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता नोटीस पाठवणं सुरू केलं आहे आणि बँक लोक अदालतमध्ये जाऊन तडजोड करा आणि पैसे भरा अशा नोटीस दिल्या जातात. एक तर सगळ्यात आधी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने 1 रुपया 1 खडकूसुद्धा मदत जाहीर केलेली नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट अशा पद्धतीनं पिकाचं नुकसान झालं पीक वाहून गेलं असं असताना जर बँका नोटीस पाठवत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला या बँकांच्या विरुद्ध तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल आणि शिवसेना शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या हितासाठी कोणत्याही टोकाला जायची शिवसेनेची तयारी. दुसरा एक मुद्दा असा आहे दादा की संजय राऊतांना काल जी शिक्षा सुनावली त्यानंतर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं वक्तव्य केल्यावर किरीट स्वामी असं म्हणाले की राऊतांनी हिंमत असेल तर नाव घेऊन आरोप करावं नाव घेऊन आरोप केल्यानंतर बघा 2 वर्षाची सजा होईल. काय वक्तव्य केलं होतं विरोधात बोलली होती किरीट स्वामी हे बघ किरीट स्वामी हा प्राणी कसा आहे जितनी चावी भरी रामने उतना चले खिलवना कोणतरी चावी देत असतात. यांनी नारायण राणेंच्या विरोधात गेले हे हसन मुश्रीफच्या विरोधात गेले हे प्रताप सरनाईकाच्या विरोधात गेले हे किती लोक हे भावनाथ गवळींच्या विरोधात गेले काय झालं हेच लोक तुमच्या पक्षाचे नेते झाले तुमच्या पक्षाला हेच लोक आता थोडा बहुत ऑक्सिजन देतात आणि ज्या गोष्टी सत्य आहे कोर्ट म्हणलं म्हणून ते काय असत्य अशातला थोडी भाग आहे. संजय राऊत साहेब त्या भूमिकेवर ठाम आहेत. शिंदे गटाला येणाऱ्या विधानसभेला 62 ते 72 जागा मिळतील असं योगेश कदम म्हणत आहेत आणि पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं त्यांचं दावा. मग आता एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री हे ते शेवटचे 2 महिने आता राहिलेले आहे. भारतीय जनता पार्टी ही संधीसाधू पार्टी आहे काम झालं म्हणजे हे फेकून देतात अशी अनेक उदाहरणं या देशामध्ये आहे. त्याचा अनुभव एकनाथ शिंदे जे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना निश्चित येईल. महाविकास आघाडी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये महिला सन्मान मेळावा होत आहे. 30 ते 40 हजार महिला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दिखींच्या मतदारसंघात हा मेळावा हे सगळं सरकारी खर्चाने गावगावचे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका खरं तर मी ती भूमिका तुमच्या माध्यमातून मांडू इच्छितो. अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना गर्दी जमवण्याचं एक साधन राज्यातल्या मंत्र्यांनी केलेलं आहे. कोणताही कार्यक्रम असो परवा आपल्या इथे काही कार्यक्रम होता धनंजय मुंडे यांना होता अंगणवाडी सेविका या आशा सेविका या का तुम्ही जमा करा ना तुमच्या पक्षाला मानणाऱ्या महिला असतील त्यांना जमा करा ना तुम्ही या सगळ्या भगिनींना का जमा करता काम सोडून आणि म्हणून अशा पद्धतीनं जर महिला जमा करणार असाल सरकारी खर्चाने तर वाटतं हे महाराष्ट्र सगळीकडे करतं. यांनी जनता दरबारी आधी केलं होतं काय शासन आपल्या दारी तर शासनाने यांनाच घरी पाठवलं आता किती करा सन्मान महिलांना माहिती आहे किती सन्मान करतात त्यांचा. फडणवीस साहेब असं म्हणाले की मी आधुनिक अभिमन्य आहे मला चक्रव्यूह तोडता येतं मी ते तोडून दाखवणारच. कोण बोललं? देवेंद्र फडणवीस साहेब. आजचा बैठक आहे आता नेहमी 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 तेच वक्तव्य करतात त्यांच्याकडे काय जास्त भाषा भांडार नाही आहे जसं उद्योजींकडे आहे बाजार बुनगे कलंक तसं काही शब्द भांडार फडणवीसांकडे नाही आहे म्हणून तेच ते मी अभिमन्यू मी अभिमन्यू मी अभिमन्यू. अरे तुमचेच लोक तुम्हाला ढकलत आहेत बाकी लोक नाही ढकलत आहेत तुमच्या चक्रव्यामध्ये तुमचेच लोक तुम्हाला अडकवतात विरोधक नाही अडकवत आहे. संजय राऊत हा थर्ड ग्रेडचा नेता आहे असं आशिष शेलार आशिष शेलारने आपला कोणता ग्रेड आहे जरा सांगावं.
अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. निवडणूक आयोगाच्या आज मुंबईत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. नाही, जातील पक्षाचे सचिव जात असतात त्या बैठकीला. काल पण ते आलेले होते. सगळी तयारी येणाऱ्या काळात काही राजकीय पक्षाच्या अडचणी सूचना लोकसभेच्या धर्तीवर येते घेत आहेत. मग तो उद्या पत्रकार परिषद पण आहे. पण तो दिल्लीत जाऊन या सगळी तयारी बघितल्यानंतर निश्चित निवडणुका जाहीर होतील याची ती पूर्वतयारी करायला आलेले आहेत. निवडणूक आयोगाला ते चिन्ह पक्ष या सगळ्या गोष्टी याबद्दल काही सांगणार नाही. नाही, इथल्या इथं तो विषय नाही आहे. तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाचे असू द्या, परंतु हे राज्याच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आता हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. थँक्यू. शहावरती आपल्याकडे झालं तर तू उमेद बोलले ना त्या सगळ्या विषयावर. अमित शहा बोलले उद्धव साहेबच. हे अब्दुल फडणवीसाचा मेळाव्यातला एक व्हिडिओ काढला होता जेव्हा संभाजीनगरला मेळावा झाला भाजप पदाधिकाऱ्यांचा. त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्याला आपला विजय निश्चित म्हणत होता. 400 पार लोकसभेला म्हणत होते, आता 45 ते म्हणत होते. किती वाढल्या त्यांना? 9 जागा. तेव्हा कार्यकर्त्याचं मनोबल, परंतु आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच खाली नेलंय, बाकीच्यांनी नाही नेलेलं आहे. बाकीच्यांनी नेलं, कारण भारतीय जनता पक्षाचे आता नेते कोण आहे? विखे पाटील भारतीय जनता पक्ष नेते, प्रवीण दरेकर भारतीय जनता पक्ष नेते, प्रसाद लाडा भारतीय जनता पक्ष नेते, असे नेते आहेत आता. मग असे नेते असल्यावर भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते काय यांच्या नेतृत्वाखाली काम करणार का? चला नाही बाबा, नाही असं काही नाही. कोणता पडले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.